अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्याचे सुपुत्र तथा सावरखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेसी वय वर्ष 35 यांचे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मंगळवार रोजी वीर जवान मंगलसिंग परदेसी यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। जवान मंगलसिंग परदेसी हे पठाणकोट येथे सैन्य दलात कार्यरत होते। ते दसऱ्यानिमित्त एका महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुट्टीवर आले होते। त्यानंतर ते देशसेवेसाठी पठाणकोट येथे हजर झाले। 13 नोव्हेंबर 2021 शनिवार रोजी मध्यरात्री देशसेवा बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शहीद मंगलसिंग राजपूत यांचे पार्थिव 16 नोव्हेंबर म्हणजेच आज मंगळवार रोजी सकाळी 8:30 पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आणल्यानंतर तेथून मिलिटरीच्या वाहनात सावरखेडा बुद्रुक या गावी आणण्यात आले। गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता। अमर रहे अमर रहे मंगलसिंग राजपूत, अमर रहे भारत माता की जय, अशा घोषणा देत वीर जवान मंगलसिंग परदेसी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। जवान मंगलसिंग परदेसी यांच्या अकाली मृत्यूने सावरखेडा बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे, तर परदेसी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। Ha ha ha!
थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.